मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस महाजनांना जेलमध्ये टाकण्याचा महाविकास आघाडीचा होता प्लॅन फडणवीस तसेच गिरीश महाजन यांना जेलमध्ये टाकण्याचे महाविकास आघाडीचं षडयंत्र होतं असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे ते अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसद्धी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्प अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे या अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा गौप्यस्फोट आहे देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांना जेलमध्ये टाकण्याचे षडयंत्र महाविकास आघाडी सरकारने रचले होते असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या गौप्यस्फोटामुळे एकच खळबळ उडाली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांनी हा मोठा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे देवेंद्र फडणवीस तसेच माजी मंत्री गिरीश महाजन यांना खोट्या आरोपात अडकवून टाकण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने षडयंत्र रचले होते असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की इतकेच नाही तर हे षडयंत्र त्यांनी रचले असले तरी मी महाविकास आघाडी सरकारचा भाग होतो पण मी काही मुख्यमंत्री वा गृहमंत्री नव्हतो मात्र मी हे होऊ दिले नाही ठामपणे म्हणाले होते विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित होते व त्यांच्या समोरच त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हे आरोप केले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की महाविकास आघाडी सरकारने केंद्रीय मंत्री नारायण यांना जेवणावरून उठवले व त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले त्यांना इतके कसली घाई झाली होती अभिनेत्री के आमदार रवी राणा खासदार नवनीत राणा यांना आतमध्ये घाला आले हे सर्व मला माहित आहे असे अनेक गौप्यस्फोट त्यांनी केले एक प्रकारे महाविकास आघाडी सरकार भाजप नेत्यांचा द्वेषच करत होती असा इशाराच एकना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला आहे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले अजित पवार म्हणतात जाहिरातीसाठी पन्नास कोटी खर्च केले दोनशे पंचेचाळीस कोटींच्या जाहिरातीसाठी नियोजन अजित पवार यांनीच त्यांच्या काळात केले होते माझे कुटुंब माझी जबाबदारी या जाहिरातीवर किती कोटी खर्च केले असा प्रश्न उपस्थित करत असे अरे महाराष्ट्र आपला आहे सात महिन्यात पन्नास कोटी खर्च केले त्यात वाईट वाटून घेण्याचे कारण काय आहे आम्ही काम करत आहोत जनतेसाठी विविध योजना आणत आहोत तर त्याची माहिती त्या ते योजना त्यांच्यापर्यंत पोहोचायलाच पाहिजेत असंही शिंदे म्हणाले मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की वर्षा हे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान गेले अडीच वर्ष बंद होते आता सुरू झाले आहे जनतेला चहा तरी देऊ शकतो ना हा चहा सुद्धा तुम्ही काढता तुम्ही सत्तर हजार कोटी सिंचन घोटाळ्यात पाण्यात घातले त्याचे काय झाले त्याचा हिशेबी द्यावा लागणार असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकारे पवार यांना आव्हान दिलं आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस वारंवार दिल्ली वाऱ्या करत असल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले काही झाले तर केंद्र जबाबदार मग आपली जबाबदारी काय आहे आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो मला दिल्लीत घर घ्यायची गरज नाहीये श्रीकांत शिंदे यांचे दिल्लीत घर आहे तुमचे सरकार असताना तुम्ही कडक सिंग बनले होते मग तुम्हाला केंद्राकडून पैसे भेटणार कसे प्रधानमंत्री एका महिन्यात दोन वेळा मुंबईत येऊन गेले यामुळे कडक राहून चालत नाही थोडे वाकावे लागते असे सांगत त्यांनी विरोधकांना टोलाही लगावला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सफाई कामगारांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे ते म्हणाले की सफाई कामगारांना व पद्धत लागू करत आहोत सर्व प्रकारच्या सफाई कामगारांचा समावेश होत आहे ते मुदतपूर्व किंवा नंतर निवृत्त झाले तरी त्याच्या कुटुंबातील को कोणालाही नोकरीवर ठेवता येईल त्यांना वेळेत जर नोकरी दिली नाही तर नियुक्ती प्राधिकारीवर कारवाई केली जाईल पदभरतीच कुठलेही नियम त्यांना लागू होणार नसून कायम निर्णय घेण्यात आला आहे शर्वरील सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत